कोविड सेंटर में स्टाफ की भारी कमी शिकायत मिलने पर विधायक गणेश नाइक ने मनपा आयुक्त से मुलाकात कर स्टाफ बढ़ाने की मांग की। विधायक गणेश नाइक ने नवी मुंबई के कोविड केंद्र के उद्घाटन पर पालक मंत्री एकनाथ शिंदे की कड़ी आलोचना करते हुए विधायक गणेश नाइक ने कहा कि कोविड केंद्र की स्थापना एक उपलब्धि नहीं है। कोविड केंद्र से ज्यादा ऑक्सीजन बेड स्थापित करना, वेंटिलेटर स्थापित करना नवी मुंबई करो की जरूरत है। अगर मशीनों को ऑपरेट करने वाले ही नहीं तो कोविड केंद्र खोलने से अकेले क्या होगा। जब पालिका के पास कोई ऑपरेटिंग सिस्टम नहीं तो यह एक प्रणाली नहीं है। इसके अलावा विधायक गणेश नाइक ने कहा कि आयुक्त को उस जगह से स्वास्थ्य सचिव से संपर्क करना चाहिए जहां कोरोना की घटना कम है और विशेषज्ञ कर्मचारियों को अपने क्षेत्र में प्रणाली का उपयोग करने के लिए ले जाएं। हे बघा, सगळ्यात मोठा मुद्दा असा की जंबो कोविड सेंटर निर्माण करणे हा काय पराक्रम नाही। साध्या बेड, ऑक्सिजन बेड आणि व्हेंटिलेटर बसवले तरीसुद्धा ते ऑपरेट करणारी यंत्रणा नसेल तर त्या ठिकाणी यंत्रणा नाही असंच माझं मत आहे। माननीय आयुक्त भांगर साहेबांनी सुचवलेलं आहे, देशातील अन्य काही राज्यांमध्ये कोविडचा प्रादुर्भाव कमी प्रमाणामध्ये आहे, तिथल्या आरोग्य सचिवाशी संपर्क साधून म्हणजे आपल्या आरोग्य सचिवाच्या माध्यमातून की डायरेक्ट आयुक्त महोदय डायरेक्ट तिथल्या सचिवाशी का संपर्क साधू शकत नाही आणि म्हणून तिथले डॉक्टर नर्सेस म्हणजे टेक्निकल जो तज्ञ स्टाफ आहे तो आपल्या इथल्या यंत्रणा ऑपरेट करण्यासाठी वापरण्याची गरज आहे। आज मी आपल्याला आठवत असेल की मी खाजगीमध्ये माझ्या सहकाऱ्यांना बोललो होतो की 2-2.5 महिन्यापूर्वी की जगामध्ये भारत एक नंबरचा कोरोना बाधित देश घडणार आहे, कारण आपल्या देशातली स्थिती बघून आणि तो आकडा दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे। अशी परिस्थिती आहे की माणसाला साधी कॉट मिळणं मुश्किल होईल, त्याच्यानंतर ऑक्सिजन मिळणं तर त्याच्यावरून कठीण होईल आणि व्हेंटिलेटर मिळणं आणखी कठीण होईल आणि व्हेंटिलेटर मिळाला तरीसुद्धा ती वापरणारी यंत्रणा मिळणं महान कठीण होईल। आणि या बाबतीमध्ये माननीय आयुक्तांना मी माननीय सचिव आरोग्य विभाग यांच्यामार्फत अन्य राज्यातील कोरोना बाधित रुग्णाची संख्या आणि त्या त्या खाजगी रुग्णालयामध्ये किंवा अन्य ठिकाणी कशा प्रकारचा तो टेक्निकल स्टाफ उपलब्ध होईल याची आतापासून सुरुवात करा अशा प्रकारची भूमिका सांगितली। बऱ्याच दिवसापासून प्रलंबित असलेला वाशीचा आपलं हॉस्पिटल हे करोनाबाधित लोकांसाठी उपलब्ध करावं असं म्हटलं होतं, त्याच्यातले 2 मजले त्यांनी ओपीडीकरता खुले केलेले आहेत। 21 तारखेपर्यंत फुल फ्लेज त्या ठिकाणी पेशंट लोकांना घ्यायला सुरुवात करणार आहेत आणि साधारण सप्टेंबर एंड नंतर त्या ठिकाणी तो कोविड मुक्त होईल अशा प्रकारची भूमिका त्यांनी सांगितलेली। बाबाशी एक शेवटी शब्द दिला गेला की शेवटी, परंतु उद्याला तिथे व्हेंटिलेटर आहेत आणि कोविडचा पेशंट आला तर व्हेंटिलेटर आहे आणि कोविडच्या पेशंटला ॲडमिट नाही करत तर ते पण टीका होऊ शकते आणि म्हणून मी त्यांना सांगितले की तुम्ही व्हेंटिलेटर अन्य ठिकाणी उपलब्ध करून घ्या जेणेकरून त्या ठिकाणी वाशीचं रुग्णालय अन्य रुग्णांकरता की आता पावसाला गेला, पावसाळ्यानंतर जे ऊन पडतो त्यावेळेला डेंग्यू मलेरियाची साथ वाढते तर त्याच्याकरता फवारणी पण करा आणि त्याकरता ऑक्सिजनचे बेड्स आणि व्हेंटिलेटरचे बेड हे वाशीला तयार करा। वाशी नंतर ऐरोली नंतर नेरूळ या ठिकाणी सुद्धा कोविड फ्री सेंटर निर्माण करण्याची भूमिका त्यांना मी सांगितली। नाही बेड काही ठिकाणी आहेत पण ऑक्सिजनयुक्त बेड पाहिजे, ऑक्सिजनयुक्त बेड मिळाल्यानंतर व्हेंटिलेटरचे बेड पाहिजेत, एकूण त्याच्यात समन्वयाचा थोडा अभाव आहे। काही काही एखादा पॉझिटिव्ह झाल्यानंतर त्याला महापालिकेच्या आपण कोविड सेंटरला साठी दाखल करतो पण कालांतरानं त्याची ऑक्सिजनचे लेवल कमी होते, सुरुवातीला त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं आणि अंतिम टप्प्यामध्ये ज्याला तो बेजार होतो त्याला त्याला नेल्यानंतर एक प्रकारे तो अर्ध मेला झालेला असतो। आणि म्हणून आज माझ्या सहकाऱ्यांनीच काही सांगितलं की प्रत्येक पेशंटवर ॲटलिस्ट सिनियर सिटीजन अबाव 60
यांना निश्चितपणे मॉनिटरिंग केलं पाहिजे आणि त्यांना योग्य वेळी ऑक्सिजन दिला पाहिजे. ऑक्सिजनच्या नंतर गरज असेल तर व्हेंटिलेटर दिला पाहिजे आणि त्या अनुषंगानं त्यांनी ती भूमिका घेतलेली आणि स्वतंत्र यंत्रणा उभी करायचं त्यांनी ठरवलं. मी आज आयुक्त महोदयांना सांगितलं की खाजगी रुग्णालयामध्ये जे अतिरिक्त अनावश्यक पैसे घेतले गेले त्याच्यातला 32 लाखाचा परतावा केला, लोकांनी तुमचं कौतुक केलं, वाहिन्यांनी सुद्धा तुमच्या या कार्याला निश्चितपणे प्रशंसा एक प्रकारची त्या ठिकाणी केली तुमची. आणि म्हणून जे मास्क न घालतात जे नागरिक वावरतात त्याला ठाण्यामध्ये 500 रुपये दंड, आपण 1000 रुपये करा. शेवटी लोकांना काहीतरी आपल्याला हरवावं लागतं हे समजल्याशिवाय लोक शिस्तीत वागणार नाही. कारवाई म्हणजे इन लार्जर इंटरेस्ट ऑफ द पब्लिक, जनतेच्या मोठ्या हिताकरता काही चुकीच्या पद्धतीनं वागणाऱ्या लोकांवर कारवाई करणं गरजेचं आहे. जे सोशल डिस्टन्स पाळत नाहीत, जे मास्क घालत नाहीत, एकूण जे बेजबाबदारी वागतात अशा लोकांवर कारवाई करण्यासाठी स्पेशल यंत्रणा निर्माण करा असं आम्ही सांगितलेलं आहे, त्यांनी ते कबूल केलं. ते बघा, प्रश्न असा आहे की काही काही वेळेला माणसाला आपल्या कर्तव्याचा विसर पडतो. आपल्याला आठवत असेल की एपीएमसीमध्ये एपीएमसी बंद करा आणि एपीएमसीमध्ये ऑक्सिजन लेवल घ्या, त्याचे एकूण त्यांना टेम्परेचर किती हे तपासून बघा, सोशल डिस्टन्स, हँड वॉशिंग अशा प्रकारचे प्रकार केले. परंतु आता एपीएमसीमध्ये त्या ठिकाणी पुन्हा लोकांच्या मध्ये जो पूर्वीचा जो प्रभाव होता तो प्रभाव आस्ते आस्ते कमी होत चाललेला आहे आणि म्हणून एपीएमसीमध्ये पुन्हा एकदा त्यांना बुस्टर इंजेक्शन देण्यासाठी आम्ही सुचवलेलं आहे. एपीएमसीमध्ये जर त्या ठिकाणी पुन्हा जर निथार्जिकपणा केला गेला तर पुन्हा तिथून प्रादुर्भाव होऊ शकतो आणि त्या अनुषंगाने ते कारवाई करतात असं त्यांनी म्हटलेलं आहे. मगाशी मी ते म्हटल्याप्रमाणे एखाद्या रुग्णाला महापालिकेच्या क्वारंटाईन सेंटरला ठेवल्यानंतर रुग्णांच्या नातेवाईकांची अपेक्षा असते त्याला तिथे औषध मिळेल, पाणी मिळेल, आपुलकीनं वागवलं जाईल आणि तो चालत चालत घरी बरा होऊन येईल. परंतु त्या ठिकाणी काही वेळेला त्यांच्याकडे दुर्लक्ष झाल्याकारणानं त्यांना विकनेस येतो, श्वास घ्यायला त्रास होतो, त्यांची ऑक्सिजन लेवल कमी होते आणि मग अंतिम टप्प्यामध्ये त्यांना ऑक्सिजनवर नंतर व्हेंटिलेटर, कधी कधी रुग्णाचा मृत्यू होईपर्यंत त्यांना खबर लागत नाही. ही बाब त्या ठिकाणी लक्षात आणून दिली प्रामुख्यानं संदीप नायकाने, ही बाब आज लक्षात आणून दिली आयुक्तांच्या आणि आयुक्तांनी त्या बाबतीमध्ये सतर्क होण्याकरता यंत्रणांना त्यांनी सांगितलं. आज जो चर्चा उसमें रहजा का जो इलाका है वहाँ पे यूनिवर्सल, उसमें क्वारंटाइन सेंटर की वहाँ पे शुरुआत हुई है, उसमें ऑर्डिनरी बेड रहेंगे, ऑक्सीजन बेड रहेंगे और वेंटिलेटर भी रहेंगे. और वहाँ पे मैंने जो आखिरी में बोला कि अपने यहाँ पे तज्ञ लोग नहीं है तो बाहर से मंगाइए, अपने इस इलाके में जो है जो डॉक्टर यहाँ काम करना चाहते हैं उनको ज़्यादा पगार दे के यहाँ पे उनको काम पे लगाओ, और वो सुधारना हो रही है. अभी बात ऐसी कि पोस्ट कोविड यानी कोविड के लिए जो उपाय कर रहे हैं, कोविड यानी क्या है कि एंटीबायोटिक ज़्यादा दिए, जिसको किडनी की बीमारी है ऐसे पेशेंट को एंटीबायोटिक वो दवा दी जाएगी तो वो किडनी पे ज़्यादा असर होगा, लंग्स पे असर होगा, लिवर पे असर होगा, मतलब उसकी बीमारी और बढ़ने वाली. वो कोविड के माध्यम से नहीं मरता है, वो किडनी फेल के माध्यम से मरता है. तो ये स्थिति में वो बैलेंस करने के लिए उनको बताया गया है. और जो व्यसनाधीन जो कोई पेशेंट है कि जिसको गुटखा, गांजा, चरस, शराब की आदत है, ऐसे पेशेंट को यदि शराब वगैरह उनका जो कुछ जो लेने वाले सेवन करने वाली चीज़ें नहीं मिलती तो उनका माइंड इम्बैलेंस हो जाता है और उसका असर और पेशेंट को हो जाता है. तो उनको सेपरेशन करने के लिए हमने बताया है और वो लोग डिविजन अलग कर रहे हैं. काही तक्रारी अशा आहेत, ही तुमच्या मताशी सहमत आहे, परंतु अशा प्रकारच्या काही गोष्टी आता आमची संपूर्ण एक माझे सहकारी 24/7 त्या ठिकाणी कार्यरत आहेत. तुम्ही त्यांना संपर्क साधा. आम्ही जर महापालिकेची रुग्णवाहिका नसेल तर आम्ही खाजगी रुग्णवाहिका त्यांना उपलब्ध करून देऊ. ओके.